प्रदर्शन पुन्हा एकदा राजू पारवे यांच्याकडून केलं जात आहे. रामटेकची जागा प्रचंड मताधिक्याने जिंकू असा विश्वास देखील यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. राजू पारवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून राजू पारवे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा रामटेकमध्ये पोहोचले. दरम्यान काही वेळापूर्वीच बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधलेला होता. आणि या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार विजय होणार, राज्यामध्ये 45+ जागा आम्ही जिंकणार असा दावा पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तर राजू पारवे यांचा विजय पक्का असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतो आहोत, एका ओपन जीपमध्ये मुख्यमंत्री, त्याचबरोबर उमेदवार राजू पारवे, विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं शिवसेना अर्थात महायुतीचे समर्थक त्याचबरोबर कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. ओपन जीप त्याचबरोबर बुलेटवरून देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. राजू पारवे यांना आपल्या दुचाकीवर बसवत त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत, मोठ्या संख्येनं महायुतीच्या उमेदवाराकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. रामटेक त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर इतकंच नाही तर विदर्भातील 5 मतदारसंघांमधील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या मतदारसंघांमधील प्रचार थोपा आज थंडावणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी राजू पारवे यांच्याकडून अशा प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.